नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत मध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्पाद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. या प्रकल्पातील विजेचा वापर अमरधाम सांडपाणी प्रकल्प आणि पथदिव्यांसाठी केला जातोय. यामुळे गावातील कचऱ्यापासून नागरिकांची सुटका झालीय. यापूर्वी पिंपळगाव बसवंत मध्ये डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. हा कचरा नदी पात्रात तसंच बागांमध्ये वाहून जात असल्यामुळे या परिसरातील प्रदूषण वाढलं होतं. आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. आमचे घर इड समोर असल्यामुळे आम्हाला या कचऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास असल्यामुळे धूर आणि प्लॅस्टिक आमच्या घरांसमोर येतो आणि ते आम्हाला जेवण जेव्हा करावं लागतं तेव्हा खिडकी आणि दार लावून जेवण करावं लागत होतं. यावर उपाय म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीने बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱ्यापासून 3 ते 4 टन गॅस तयार करून वीज निर्मिती केली जाते. ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत यांनी HLCSR फंडामार्फत बायोगॅस प्रकल्प हा उभारण्यात आला असून सदर या प्रकल्पामार्फत डेली 3 ते 4 टन जो काही ऑर्गॅनिक कचरा आहे त्यापासून गॅस तयार होतो व तो गॅसपासून जेनसेट चालू करून त्याच्यावरून विद्युत निर्मिती होत आहेत आणि विद्युत निर्मिती होऊन सदरील बायोगॅस प्रकल्प, बेलिंग मशीन प्रकल्प, त्यानंतर सांडपाणी प्रकल्प व अमरधाम परिसर एरिया व सदरील प्रकल्पाच्या जवळील स्ट्रीट लाईट ह्या त्याच्यावरती चालवत आहोत. यामुळे ग्रामपंचायतीला दर महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांचा फायदा होतोय आणि याच्यापासून मंथली सरासरी 25 ते 30 हजार रुपये ग्रामपंचायतचा फायदा पण होत आहे आणि जो काही ओला कचरा आपण जो डम्पिंग ग्राउंडवरती टाकत होतो त्याच्यापासून जी दुर्गंधी होत होती व आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत होता तो टळत आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांनी पण आनंदाची एक भावना व्यक्त केल्या की सदर आम्हाला या प्रकल्पाचा फायदा होत आहे. तर आत्ता पिंपळगाव बसवंत या बायोगॅस प्रकल्प उभा केल्यानंतर आम्हाला खूप मोठा आधार भेटला आहे. प्लॅस्टिक येत नाही आणि धूर होत नाही, सगळी स्वच्छता राहते.